तालुक्यातील लोणी कुद्रुक मध्ये या ठिकाणचे सरपंच लोणी कुद्रुक मध्ये या ठिकाणचे सरपंच आणि सरपंच प्रतिनिधी आपल्यासोबत चर्चा करण्यास उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून एकंदरीत जाणून घेऊया. मागील काळामध्ये एकंदरीत 15 वर्षापूर्वी त्यांच्या गावामध्ये सत्ता आहे. मागील 5 वर्ष कार्यकर्ता वगळला तर एकंदरीत त्यांच्या परिवाराच्या ठिकाणी सत्ता ग्रामपंचायतीत निर्वाद पण राहिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून मागील काळ झाली कशाची कामे आणि आता काय होणार कशाची कामे आपण जाणून घेऊया. प्रथमतः आपला सरपंच झाल्याबद्दल गावचे निवडून दिल्याबद्दल आपणास मनपूर्वक शुभेच्छा. एवढ्या मोठ्या गावच्या आपण सरपंच आहात आणि या सरपंच करण्याचं नेतृत्व तुम्हाला भेटलं हे तुम्हाला प्रत्येकाबद्दल शुभेच्छा. तुम्हाला एकंदर तुमची पहिली प्रतिक्रिया तुम्हीच बोला फक्त शुभेच्छा आभार व्यक्त करते त्यांना जास्त येणार नाही. तुम्ही फक्त निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करा. आज तुमचं नाव सांगा. नाव सांग. तुमचं नाव सांगा. जनतेचे आभार मानून बाकी सगळे माझं नाव आहे अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे लोणगाव. आता मला लोकांना निवडून दिलंच म्हणजे लोकांना तुम्ही कस जास्त बोल नका याच्यात रेकॉर्डिंग झाली कट करावं लागतं. त्यानंतर आपल्यासोबत त्या ठिकाणचे सरपंच प्रतिनिधी सविस्तरपणे मुलाखत देण्यासाठी उपस्थित आहेत. स्वागत आहे. मी लोणे संजय निवृत्तीराव लोणी खुर्द येथील रहिवासी असून मागच्या 15 ते 20 वर्षापासून या गावात राजकारण ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि गावाचा विकास यासाठी प्रयत्नशील राहत आहोत. आणि आमचे वडील कालवस निवृत्तीराव लोणे यांनी या गावाची विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं एक व्हिजन निर्माण केलं होतं. त्यांच्या नंतर मागच्या 20 वर्षापासून आम्ही हे काम आमच्या मातोश्री अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे व मी लोणे संजय निवृत्तीराव करीत आहोत. आणि 2021च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी ग्रामविकास पॅनलची निर्मिती करून जवळपास 4 सीटा आमच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि 5 सीटेच जागेचं निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रकाराने 5 ला 5 उमेदवार आमचे विजयी झाले आणि विजयी झालेल्या उमेदवारातून आणि बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यातून आमच्या मातोश्री अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे यांची सर्वसाधारण जागेवर सरपंच म्हणून निवड करण्यात आली व उपसरपंच म्हणून आमचे ज्येष्ठ सदस्यापैकी संभाजी रामजी लोणे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. या पॅनलला निवडून आणण्यासाठी किंवा पॅनल निर्मिती करण्यासाठी आमच्या येथील दीपक रामजी लोणे संभाजी धारबाजी लोणे आणि शिवाजी कांबळे संभाजी धारबाजी लोणे कोंडीबा गोपाळजी लोणे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि लक्ष्मणराव नंदोजी लोणे यांनीही प्रयत्न केले. असं हे गाव आमच्या गावची लोकसंख्या जवळपास 3100 पेक्षा जास्त आहे आणि ग्रामपंचायतची सदस्य संख्या 9 आहे. या एवढ्या मोठ्या गावाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी गावातील सर्व लोक आणि मतदारांनी आमच्यावर दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणामध्ये आहोत. चांगलं सर नाही बरोबर ओके आले. एवढं कशाला मारत नाही बोलू दे. प्रथमतः आपण 5 वर्षामध्ये येणार काळात कुठले कुठले विकासाचे काम आपल्या समोर जनतेसाठी लोणी खुर्द गावाच्या विकासाच्या दृष्टीने या भागाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विकासाचा व्हिजन असल्यामुळं गावाचा विकास त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत.
आणि मागच्या 5 वर्षाच्या कालामध्ये सुद्धा चांगला विकास झालेला आहे आणि यापुढेही त्यांनी भरीव असा निधी स्मशानभूमीला जाण्यासाठी नाबार्ड मधून लोणारी नदीवर एक खूप मोठा पूल आणि पांगरी रस्ता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी त्यांनी मंजूर केलेला आहे, त्याला पूर्ण गावकऱ्यांचं मदत आहे। त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे, शिक्षणाच्या दृष्टीने शाळेचं चांगले व्यवस्थापन करणे आणि ग्राम स्वच्छता अभियान राबवून गाव एक आदर्श निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। गावातील रस्ते, नाली, पिण्यासाठी मुबलक पाणी, एक खूप मोठी व्यापक योजना ह्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मंजूर होत आहे आणि गावातील सर्व रस्त्यासाठी आणि विकासासाठी त्यांनी भरघोस असा निधी गावाला दिलेलाही आहे आणि देणार भी आहे। त्यामध्ये प्रामुख्याने भीमज्योती बुद्धविहाराच्या समोर पेवर बसवण्याचं काम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा, त्याचबरोबर महात्मा फुले यांचाही पुतळा आणि महात्मा गांधी या राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत, जे की त्यांचा विकास म्हणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचा विकासही आम्ही एक या येणाऱ्या एक ते एक महिना ते सहा महिन्यापर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत। महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपण सांगितलं की या ठिकाणी सर्व महापुरुषाच्या ठिकाणी पुतळे उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून समाजाने या ठिकाणी पुतळ्यामध्ये दिशा भेटेल। पण दिशासोबत एक मार्गदर्शन पण असं महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने आपल्या इथे बेरोजगार युवक पण असतील, त्याचं काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपल्यामध्ये होणार आहे का? यामध्ये आमच्या गावामध्ये 10वीपर्यंतची शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे आणि बरीचशी मंडळी बेरोजगार जे विद्यार्थी आहेत त्यांना रोजगार मिळवण्यासाठी आम्ही जसे औरंगाबाद, हैदराबाद, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या कारखानदारांशी चर्चा करून आम्ही लोक पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या देशभरात आणि आपल्या राज्यात खास तर आपल्या गावामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात काळ वाढतो जिल्ह्याप्रमाणे, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सरपंच म्हणून गावाची कशी काही काळजी घ्याल? नाही, ते शासनाचे जे निकष आहेत, शासनाचे जे धोरण आहे, कार्यक्रमावर निर्बंध आणणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरायला लावणे आणि सार्वजनिक कार्यक्रम थांबवणे, लोकांची संख्या कमी करणे, हे शासनाचे जे निर्देश येतील, आदेश येतील, त्याप्रमाणे आमची ग्रामपंचायत काम करेल। तुमच्या गावातील सध्याचे मूलभूत प्रश्न कोणते, त्याच्यासाठी आमदार साहेबांकडून निधी द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे? मूलभूत म्हणजे कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेची आहे, परंतु ते साहेबांनी विशेष लक्ष घालून मंजूरच केल्यामध्ये जमा आहे। दुसरा विषय, जे तरुण शिकणारे पोरं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जे व्यायाम, त्यांचं जे शरीर, त्या तरुणाईची मागणी आहे की ह्या ठिकाणी एक व्यायामशाळा झाली पाहिजे, व्यायामशाळेचा आम्ही पाठपुरावा करून त्या ठिकाणी मंजूर करून घेऊन करणार आहोत। या ठिकाणी संपूर्ण साहेबांनी मुलाखत दिली आहे, त्याबद्दल त्या ठिकाणी नव्हती सरपंच आणि उपसरपंचांचे आपण आभार व्यक्त करतो।